शंभर, 200, 300, 400 आणि आता 500. अचंबित करणारा हा प्रवास खरोखरी सुखावह, अभिमानास्पद आहे. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वीच आपली चंद्रयान मोहीम सफल झाली. यावरून हे स्पष्ट होतं की अशक्य असं काहीच नाही. घराघरात, गावागावात आपली ही शाळा पोहोचली आणि आज आपण 500 भागांचा पल्ला गाठलाय. ते म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणूनच एक नवी पिढी कल्पकतेनं घडवायचं कार्य आपल्या शाळेनं हाती घेतलंय. कुणास ठाऊक, पुढे आपल्या या शाळेतून नवे संशोधक, शास्त्रज्ञ तयार होऊन बाहेर पडतील. तुमच्या या इच्छा आकांक्षांना स्वप्नपूर्तीची जोड द्यायला आज मी, आरजे रेश्मा, मधुलिका आणि स्मितीन सर आलोय आपल्या शाळे बाहेरच्या शाळेत. मंडळी, 500 भागांचा पल्ला गाठणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही बरं का. विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवक यांच्या अमूल्य सहकार्यातून हे सहज शक्य झालं. मधुलिका, आजच्या या 500 विशेष भागामध्ये आपल्याला अनेकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. सगळेजण त्यांचा आनंद आपल्या बरोबर शेअर करत आहेत. पण आणखी एक खास व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. अरे वा, कोण ग? सगळेजण उत्सुक आहेत जाणून घ्यायला. नक्कीच, त्यांचं नाव सांगायला सुद्धा मला खूप आनंद होतोय. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक स्मितीन सर आज आपल्या सोबत आहेत. अरे वा. नमस्कार स्मितीन सर. नमस्कार. 500 विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आणि खर तर सर्वांना शुभेच्छा, तुम्हा दोघींना विशेष शुभेच्छा. 500 भाग पूर्ण झाले शाळेबाहेरची शाळा ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा आनंद तुमच्या शब्दांमधून आम्हाला जाणवतोय सर. स्मितीन सर, अगदी पहिल्या भागापासून आता आपण 500 भागाकडे आलेलो आहोत, ही एवढी मोठी वाटचाल, यशस्वी वाटचाल, कसं वाटतंय तुम्हाला आज? खरं तर हा जो सगळा प्रवास आहे हा अत्यंत रोमांचक आहे. पहिल्या भागात मला आठवतं 1 मे 2020 जेव्हा लॉकडाऊन होतं, सगळा भारत बंद होता, सगळीकडे टेन्शन होतं. पण मुलांच्या शिक्षणाची जी यात्रा आहे ती सुरू राहावी, मुलांचं शिक्षण सुरू राहावं म्हणून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली. आणि महाराष्ट्र शासन, आकाशवाणी, प्रथम या सगळ्यांनी मिळून शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्यातून खरं तर आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचू शकलो, पालकांपर्यंत पोहोचू शकलो. मुलं, शाळा आणि पालक यांच्यामध्ये आपण एक दुवा बनलो आणि कनेक्शन तयार करू शकलो. एक नवीन, मला वाटतं, शाळेबाहेरची शाळेमुळे एक प्लॅटफॉर्म तयार झालं ज्याच्यामध्ये हजारो मुलं, हजारो शिक्षक, पालक येऊन आपापली मतं भरून गेली. त्यांचं कौतुक झालं प्रत्येक गावामध्ये, शाळेमध्ये, न्यूज पेपरमध्ये त्यांचं नाव आलं. खरं तर एकंदरीत जे वाक्य आहे, जे असं म्हणतात की एक मूल वाढवायला सबंध गावाची गरज असते, मला वाटतं त्याच्यामध्ये शाळेबाहेरची शाळेचं फार मोठं श्रेय आहे की त्या अख्ख्या गावाला शाळेबाहेरच्या शाळेने एकत्र आणलं. खर
खरं तर आपल्या या प्रवासाला सुरुवात झाली होती ती लॉकडाऊनच्या आधी आणि आता तुम्ही प्रत्यक्ष गावागावांमध्ये भेट देत आहात. तुम्हाला कसं वाटतंय सर, काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मला सुरुवातीला असं वाटलं होतं की तेवढ्या पुरतंच आहे आणि पालकांनी आणि मुलांनी लॉकडाऊनच्या काळातच आपला कार्यक्रम ऐकला. पण खरं परिस्थिती अशी आहे की मी आता अनेक गावांमध्ये स्वतः फिरतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय. बुलढाण्यामध्ये मी गेलो होतो, शेगाव तालुक्यामधल्या एका गावामध्ये. तिथे मला पालक अनेक जण येऊन बोलले, शिक्षक बोलले की अरे आम्ही शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुम्हाला ऐकलेलं आहे, आम्ही स्वतः सहभाग झाले, आमचं कौतुक झालंय. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यामधल्या काकडवाल गावामध्ये गेलो होतो तर तिथे सुद्धा साधारण एका शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या 5-6 मुलं वेगवेगळ्या एपिसोड्स मध्ये येऊन गेलेली आहेत. म्हणजे एक मुलगा तर असा होता की जो 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम सुरू केला तेव्हा आला होता, तेव्हा तो 3रीत होता तरी त्याला त्याच्या तो दिवस आठवतोय. त्याला गंमत वाटते की माझा इंटरव्ह्यू झाला होता, त्याच्यामुळे माझं खूप कौतुक झालं होतं शाळेमध्ये गावामध्ये. मला असं वाटतं की आपण ह्या निमित्ताने जे सगळेजण चांगलं काम करतायत, मग ते शिक्षक असतील, पालक असतील, विशेषतः माता असतील, मुलं असतील, मला वाटतं शाळेबाहेरच्या शाळेने त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलं जिथे त्यांना आपली मतं सांगता येतात, आपलं कौ करून घेता येतं. आणि हे फार वेगळं आहे आणि शिक्षणामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करणार मला वाटतं काहीच आहे. अगदी बरोबर आहे सर. रेश्मा, सगळीकडे किनी उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. आज आपण उणे पुरे 500 भाग पूर्ण केलेले आहेत. हो एक्झॅक्टली. आणि तुला गंमत माहितीये का, आपण रोज विविध गोष्टी ऐकत असतो, बोध घेत असतो, पण आज आपण शाळेबाहेरच्या शाळेच्याच गोष्टी ऐकणार आहोत. अरे वा, आणि नेमक्या कोणाकडनं ग? काही शिक्षक आहेत, स्वयंसेवक आहेत आणि मुळात आपले हे लाडके विद्यार्थी आहेत. माझे नाव सरज्ञ रवींद्र देशमुख. मी इयत्ता 6वीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंदवाडे तालुका अंबडनेर जिल्हा जळगाव. शाळेबाहेरची शाळा या तालुक्याच्या माझ्या 271 भागात सहभागी झालो होतो. शाळेबाहेरची शाळा हा तालुका मी नेहमीच ऐकतो, त्यातून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि लॉकडाऊन मध्ये आपण ही शाळा सुरू केलेली होती, एक वेगळं ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि आता लॉकडाऊन संपलंय, आपण खूप पुढे निघून आलोय. आणि या निमित्ताने तुम्हाला जाणवतंय का की आपण आपलं ध्येय पूर्ण केलेलं आहे आणि आता कुठवर येऊन पोहोचलेलो आहोत? खरं तर आपण जेव्हा 300 भाग केले त्यावेळेला शाळा सुरळीत चालू झाल्या, सगळ्यांचं पुन्हा एकदा शिक्षण सुरळीत चालू झालं, तेव्हा आपण खूप लोकांना प्रतिक्रिया तेव्हापासूनही विचारत होतो, अधिकाऱ्यांना विचारत होतो की आता आपण थांबवायची का शाळेबाहेरची शाळा हा कार्य. खरं तर याचा इतका प्रतिसाद आला आणि इतक्या लोकांनी आपल्याला त्यांचे मेसेजेस पाठवले, विशेषतः शाळांनी आणि शिक्षकांनी पाठवले की बंद नका करू. हे म्हणूनच मी सरकार म्हणतोय की हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये जे जे सगळे लोक काम करतायत त्यांना इथे बोलण्याची संधी मिळते, त्यांना पाठ सोपवून घेण्याची संधी मिळते. तर मला वाटतं एकीकडे हे आहे, दुसरीकडे मला आठवत आहे की राज्याचे शिक्षण प्रकल्प संचालक आहेत श्री पगारे सर, त्यांनी जेव्हा याच्याबद्दल मला एक फीडबॅक दिला होता, त्यांनी म्हटलं की तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेश्मा असेल, तुम्ही असेल, मधुलिका असतील, तुम्ही लोकांना छोट्या छोट्या सोप्या सोप्या भाषेत पाठ्यक्रम समजवत आहात आणि ही तर खरी मोठ्या प्रमाणावर केली जाणारी जनजागृती आहे की मुलांचं शिक्षण म्हणजे कोणातरी शिक्षकांचं किंवा शाळेचंच तो फक्त काम आहे असं न राहता ते आम्हा सर्वांचं आहे. आणि म्हणून तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करता, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधन माहिती देता, आम्हाला बोलण्याची संधी देता, त्याच्यामुळे हा युनिक कार्यक्रम आहे, तर तो सुरू राहावा अशीच प्रतिक्रिया आतापर्यंत आपल्याला सर्व संबंध राज्यामधून येते आणि म्हणून आपणही तो कार्यक्रम अजून यापुढे सुरू ठेवणार आहोत. त्याचं स्वरूप थोडंसं बदलेल, त्याच्यामध्ये नाविन्य करत जाऊ, पण मला वाटतं की ही जी एक फळी तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे, सर्वांना एकत्र आणणारी, ती अशीच राहायला पाहिजे. निश्चितच. खरं तर आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत की मुलांपर्यंत अभ्यास कसा पोहोचेल, त्यांना गोडी कशी लागेल. शिक्षक असतील, स्वयंसेवक असतील, आपली टीम सुद्धा त्याच्यामध्ये आहे. माझे नाव श्री अरविंद नारायण सरनोबत. माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माडखोल नंबर 2 धवडकी, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. सर्वप्रथम मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई या संस्थेचे खूप आभार व्यक्त करतो, कारण या संस्थेमार्फत कोरोना काळापासून शाळेबाहेरची शाळा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप लाभ घेतला. कोरोना काळामध्ये शाळा बंद असताना सुद्धा आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण चालू होतं. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना
या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने सहभागी करून घेतल्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेची आतापर्यंत 6 मुलं या आकाशवाणीवर गेलेली आहेत. अगदी मुलांची पहिली शिक्षणाची ओळख होते ती म्हणजे आईपासूनच, आणि आपला हा प्रवास माता गटांच्या मार्फत सुद्धा सुरू झाला, तर त्याविषयी काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये एक अतिशय वेगळं पाऊल महाराष्ट्र शासनाने, विशेषतः शिक्षण विभागाने, समग्र शिक्षा विभागाने घेतलेलं आहे. ते असं की मुलांचं शिक्षण करणं हे फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही, विशेषतः मुलांना निपुण बनवणं, त्यांना वाचता येणं, लिहिता येणं, गणित करता येणं, अशा ज्या बेसिक मूलभूत पायाभूत ज्या क्षमता आहेत त्या प्राप्त करण्यासाठी, मुलांना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांची मदत करण्यासाठी समाजाने पुढे आलं पाहिजे, स्वयंसेवक पुढे आले पाहिजे, पालकांनी सहकार्य केलं पाहिजे, असा एक विचार महाराष्ट्र शासनाने मांडला. आणि त्याचाच भाग म्हणून जवळपास 70,000 प्राथमिक जिल्हा परिषदांच्या ज्या शाळा आहेत आणि शहरी महानगरपालिकांच्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये इयत्ता पहिली दुसरी तिसरीत शिकत असलेल्या मातांचे साधारणपणे 3,00,000 गट सगळ्या महाराष्ट्रभर तयार केलेले आहेत. एक गट म्हणजे साधारणपणे 5-6 मातांचा एक समूह आहे जो एका वाडी वस्तीवर राहतो, आणि ज्यांना महाराष्ट्र शासनातर्फे प्रथमच्या सहकार्याने आयडियाज पाठवले जातात, व्हिडिओ पाठवले जातात, आणि त्यातून असं दिसतंय की त्या माता आपल्या मुलांना खूप चांगलं सहकार्य करतायत. फक्त अभ्यास नव्हे तर इतरही गोष्टी, त्या आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं, भेदभाव दूर होणं, चांगल्या सवयी लागणं आपल्या मुलांना, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतायत. तर एक आनंदी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, मुलं घडवण्यासाठी जेवढ्या ताकदीने शिक्षक आणि शाळा प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रभर, तितक्याच ताकदीने मला वाटतं मातांच्या ह्या गटांनी विडा उचललेला आहे मदत करण्याचा. आणि त्या सगळ्याला सुद्धा शाळेबाहेरच्या शाळेतनं खत मिळतंय, मार्गदर्शन मिळतंय, त्यांना प्लॅटफॉर्म मिळतंय, बोलण्याची संधी मिळते, हे पण मला वाटतं या कार्यक्रमाचं श्रेय आहे. 500 भाग पूर्ण होणे आणि सातत्य त्याच्यात ठेवणे, कुठेही खंड पडून न देणे, याच्यासाठी खरं तर सगळ्या शाळेबाहेरची शाळा, या टीमचं, सगळ्या शाळांचं खूप मनापासून करावं तेवढं कौतुक कमी वाटतं. मी रचना गेहरवार, अंगणवाडी सुपरवायझर आहे, शहरी प्रकल्प भंडारा जिल्हा. कार्यक्रमात अभ्यासक्रम दिला जातो मुलांसाठी की आज कुठल्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहे, त्याचा फायदा अंगणवाडी ताईंना होतो, बालकांना होतो, पालकांनाही होतो. आणि कार्यक्रम चांगला आहे, त्याच्यातूनही दुसऱ्यांच्या अनुभवातूनही बरेच काही पालकांना पण शिकता येते, आणि पुढे पण असाच चालू राहावा या शुभेच्छा. नितीन सर, आता आपण 500 भागाकडे आलेलो आहोत, एक नवा पल्ला गाठलेला आहे आणि आता एका नव्या पर्वामध्ये आता प्रवेश करणार आहोत. हे नवं पर्व म्हणजे नेमकं काय, पुढे काय असणार आहे, नक्की काय करणार आहोत आपण? आता याच्यासाठी खरं तर आपल्याला अनेक लोकांनी सल्ले देण्याची गरज आहे, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन करण्याची गरज आहे, आणि म्हणून आपण आता 500 भागाच्या निमित्ताने सर्वांनाच आपण प्रतिक्रिया विचारतोय. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे सल्ले, तुमच्या आयडियाज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा की तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखीन काय ऐकू इच्छिता, काय तुम्हाला वाटतं की या कार्यक्रमामध्ये व्हायला पाहिजे. पण त्याचसोबत आय थिंक आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यातल्या म्हणजे प्रसिद्ध झालेल्या, ज्याच्याबद्दल खूप कौतुक ऐकायला मिळालं, त्या गोष्टी कोणत्या ज्या मला वाटतं अजूनही सुरू ठेवल्या पाहिजे, तर एक म्हणजे आपण छान गाणी, गोष्टी, खेळ मुलांपर्यंत पोहोचवतो, अभ्यास मुलांपर्यंत पोहोचवतो, तो तसाच ठेवला पाहिजे. दुसरं याच्या मध्ये असं आहे की शिक्षक खूप उत्तम प्रयत्न करतायत, वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रयोग करतायत, त्यांना याच्यामध्ये येण्याची संधी हवी, त्यांनी आपली मतं याच्यामध्ये द्यावीत, आयडियाज सांगाव्यात. माता आणि जे गट आपण सगळ्या महाराष्ट्रभर निर्माण झालेले आहेत त्यांच्याशी सातत्याने आपण बोलत राहावं, वेगवेगळे सेगमेंट या कार्यक्रमामध्ये इंट्रोड्यूस केले जाईल, तर येणाऱ्या काळामध्ये विविध आयडियाजचा वापर करून, नवनवीन गोष्टींचा वापर करून शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम लाऊडस्पीकरच्या माध्यमातून रेश्मा मधुलिका ऐकला जातो, तर तिथे त्यांना काय आवश्यकता आहे, शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेणं, त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं सजेशन घेणं, मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. मुलं सुद्धा खूप छान आपल्याला प्रतिक्रिया देतात, विशेषतः आपण त्यांना नेहमी विचारतो की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे. मला वाटतं की त्याच्यामुळे एक ऍस्पिरेशन तयार होतं, मुलांचा एक विचार तयार होतो, जी मुलं विचार करत नसतील ते त्या दिवसापासून विचार करायला लागतात. तर एक मला वाटतं की अजून येणाऱ्या कालावधीमध्ये
आपण ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत, नवनवीन गोष्टी ऍड केल्या पाहिजेत. मधल्या काळामध्ये तुम्ही वाचनमाला घेतली, छंद जोपासण्याच्या बद्दल तुम्ही काम केलं, शेतीबद्दल प्रेम वाढावं म्हणून काम केलं. तुम्हाला वाटतं हे नाविन्य आपण टिकवलं पाहिजे, जेणेकरून शाळेबाहेरची शाळा, ज्याचा खरा अर्थ असा आहे की शाळेत जसं शिक्षण होतं तसंच शाळेच्या बाहेर सुद्धा, घरात सुद्धा, अंगणात सुद्धा, परिसरात सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतं. तर मला वाटतं त्या शिक्षणाचं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जे आपल्याला जीवन जगायला शिकवत असतं. अगदी बरोबर. आणि याच निमित्ताने आपण या तुमच्या सगळ्या सूचनांची दखल घेऊन आणि अनुभवांची दखल घेऊन आता आपण असाच प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत नव्या पद्धतीने. आणि स्मितीन सर, तुमच्यासह आम्हाला सुद्धा शुभेच्छा, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि सर, तुम्ही आज आजच्या कार्यक्रमात आमच्या सगळ्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. ऑल द बेस्ट, शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. मी सौ रत्नावयस, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडव. शाळा बाहेरील या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेतील पहिल्या वर्गाचा विद्यार्थी शौर्य सोळंके याची जिल्हा स्तरावरून निवड करण्यात आली आणि 3 ऑगस्टला त्याची मुलाखत आयोजित केली. ज्या आयडिया व्हिडिओ पाठवल्या जातात त्या आयडिया व्हिडिओ पाहून तशा प्रकारच्या कृती करतात आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा त्या प्रकारच्या कृती करून घेत आहेत. मधुलिका, आज या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांची गडबड सुरू आहे, नाही का? हो ना. आणि बाहेर पावसाचे थेंब बघ कसे थुई थुई नाचतायत, ढग सुद्धा गडगडाट करतायत. आणि एकूणच निसर्ग सुद्धा आज आपल्या या आनंदात सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. आपल्या शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांची बघ कशी लगबग सुरू आहे. हो ग, किती ते शब्द मजेशीर आहे की नाही? हो. तर म्हणजे आपण जितकं वाचत राहू तितका आपला शब्द संग्रह वाढत जातो, म्हणूनच असं बोलताना सुद्धा एक गमतीशीरपणा येतो बघ. हो ना, म्हणजे त्या शब्दांमधली नादमयता आपले कान लगेच टवकारते. करे. आणि असाच हा गमतीशीर अभ्यास आज आपण 3 ते 5 विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आता तू म्हणशील की आज आपलं सेलिब्रेशन चालू आहे तर अभ्यास करायचाच आहे का? हो, करायचा आहे, कारण अभ्यासासोबत आज आपण मस्ती सुद्धा करणार आहोत. वा. तर आज आपण 3 ते 5 विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तडतड यासारखे तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. आणि मुलांनी खूप वेगवेगळे शब्द आपल्याला पाठवलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. दर्शन पवार या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगे, तालुका साक्री, जिल्हा धुळे, इयत्ता 3 शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, त्याच्यासोबतच त्याची आई कल्पना पवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग आज आपण ही शाब्दिक चकमक करूया दर्शन सोबत. चला तर. कल्पना ताई नमस्कार. हो नमस्कार, नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहात. आणि कसं चाललं दर्शनचा अभ्यास? चांगला चाललंय, चांगला. व्हेरी नाईस. दर्शनच्या घरी कोणी अभ्यास घेतो की तो स्वतः करतो? नाही, घेते ना, मी घेते, अभ्यास घेते. बर. मग दर्शन स्वतःहून कधी अभ्यास करतो की तुम्हाला त्याला सांगावं लागतं अभ्यासाला? बर. असं करतो ना तो पण. अरे वा. बर, आता आम्हाला दर्शन मधला एखादा असा गुण सांगा जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. त्याचं ते बोलणं, ते इंग्रजी ते शब्द बोलतो, तो भाषण देतो इंग्रजी. अरे वा. त्याचा खेळ आवडतो. अच्छा. घरात पण सर्वांची व्यवस्थित बोलणं, गोष्ट सांगणी. अरे वा. हे ऐकून आम्हाला खरंच खूप छान वाटलं. आहे का मग दर्शन आपल्या सोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. दर्शन बोलतोय. हॅलो. हॅलो दर्शन, कसा आहेस तू? चांगला आहे. व्हेरी गुड. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला सुरू आहे. ओके. दर्शन, तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकतोस का? हो. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? छान. आणि काय आवडतं तुला या शाळेतलं? मला तिचा अभ्यास करायचा आवडतो. अच्छा. आणि तुला माहितीये का आज आपला 500 भाग आहे आणि स्पेशल एपिसोड मध्ये आज तुझी एंट्री झालेली आहे. हो. मग आज तुला सहभागी होऊन कसं वाटतंय? छान. व्हेरी गुड. बरं, आणि आजचा अभ्यास केलायस का तू दर्शन? हो. गुड. मग आम्हाला सांग ना की तडतड यासारखे जे काही शब्द असतात ना, नादमय शब्द, तुला माहिती असे काही नादमय शब्द? हो. कोण कोण आहेत बरं? तडतडे, गडगडे, कडगडे, कडम कडमे, कडम कडम अजून, थरथरे, सळसळून, खडखडे, झडझडे, थडथडे, धडधडे, फडफडे, बडवडे. बापरे, किती शब्द शोधून काढले तू. गुड बॉय. आणि तुला इंग्रजी विषय आवडतो असं आईने सांगितलं, मग तुला इंग्रजीची पोयम येते का? हो. म्हणून दाखव बघू आम्हाला. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर,
डायमंड इन द स्काय ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. व्हेरी गुड बॉय, व्हेरी नाईस. दर्शन, तुला अभ्यासा व्यतिरिक्त काय काय करायला आवडतं? अभ्यास करायला आवडतं, वाचायला आवडतं, अजून गणित सोडवायला आवडतं. शाबास. तुझे पाढे पाठ आहेत का रे? हो. किती पर्यंत पाठ आहेत? 6 पर्यंत. मग आता आम्हाला तू 4 पाढा म्हणून दाखव बघू. 4 4 4 8 4 4 5 4 6 7 24 4 7 28 4 9 36 4 10 40. व्हेरी गुड. म्हणजे तू आज मराठीचा पण अभ्यास केलास, तू आम्हाला इंग्रजी कविता पण म्हणून दाखवलीस, आणि तू गणितातला पाढाही म्हटलास. किती हुशार आहेस तू. थँक्यू मॅडम. यु वेलकम. बरं, आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला पोलीस. दर्शन, असा छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला छान वाटलं. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. बाय. नमस्कार, मी कविता घोडे, विषय साधन व्यक्ती पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा. आपल्याला माहितच आहे की नवीन शैक्षणिक धोरण 2020 जेव्हापासून आलं तेव्हापासून 2026-27 पर्यंत आपला एकच उद्देश होता, तो म्हणजे वयोवर्ष 3 ते 9 या वयोगटातल्या मुलांना आपल्याला ज्या काही पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान व संख्येवरील क्रिया आहे या गोष्टी आल्या, शाळा बाहेरची शाळा हा उपक्रम आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून जे प्रश्न दिले जात आहे या प्रश्नाच्या माध्यमातून आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांची आणि विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे ती फक्त अध्ययनार्थी घडवणे एवढंच नव्हे तर माणूस घडण्याची प्रक्रिया जी आहे ती होते आहे. त्याकरिता खरोखरच हा जो उपक्रम आहे तो उल्लेखनीय आहे. शाळा हा कार्यक्रम मला खूप आवडतो. तो कार्यक्रम मी नेहमी बघते. माझ्या बहिणीसाठी भावासाठी त्याच्यामध्ये काही शिकायला मिळते. 5वा भाग त्यासाठी अजय खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव सर्वरी महेंद्र, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. शाळेबाहेरची शाळा हा प्रोग्राम आम्हाला खूप आवडतो. आठवड्यातून 3 प्रसारित होतो. आमच्या शाळेतली मुले या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत. यातील सर्व प्रश्न आम्ही सोडवतो, त्यावर चर्चाही करतो. या कार्यक्रमात मला सुद्धा सहभागी व्हायला आवडेल. हा कार्यक्रम पुढे चालत राहावा. नमस्कार, मी पूनम संतोष सोळंके बोलत आहे. माझा मुलगा शौर्य संतोष सोळंके वर्ग पहिली मध्ये शिकत आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानता येथे शिकत आहे. त्याची निवड शाळा बाहेरची शाळा या कार्यक्रमामध्ये झाल्याबद्दल मी आभारी आहे. 3 ऑगस्टला हा प्रसारित झाला. माता पालक गटाची माहिती दिली जाते. या कार्यक्रमाच्या 5व्या भागासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी मयुरी माणिकराव देशमुख, सहाय्यक अध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर, केंद्र आजंती, पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा वर्धा. शाळाबाहेरची शाळा हा अतिशय उत्कृष्ट उपक्रम असून या उपक्रमांतर्गत माझ्या विद्यार्थ्यांनी नेहमी सहभाग घेतलेला आहे व त्यामुळे महाराष्ट्रभर माझ्या विद्यार्थ्यांची एक वेगळी ओळख तयार झालेली आहे. मी धनंजय चापले, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली. माननीय विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळाबाहेरची शाळा हा रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पालक, मूल, शिक्षक यांना जोडणारा दुवा असून थेट विद्यार्थ्यांपर्यंत विविध कृतींची मालिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी फार कमी आहे, त्यामुळे थेट ग्राम पातळीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी याचा भरपूर प्रमाणात लाभ घेतलेला आहे. जवळपास या कार्यक्रमामध्ये 40 विद्यार्थ्यांच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. या कार्यक्रमाचा 5वा भाग प्रसारित होत आहे याचा मला अतिशय आनंद होत असून या कार्यक्रमाकरता मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनला शुभेच्छा देतो.
नमस्कार, माझे नाव आराध्या नागेश अंडे, राणारभोंगा तालुका बेंड जिल्हा रायगड. शाळा माझी शाळा हा कार्यक्रम मी आठवड्यातून 3 दिवस ऐकते. हा कार्यक्रम मला खूप आवडतो. माझ्या मैत्रिणींना सुद्धा आवडतात, त्या सुद्धा ऐकतात. या कार्यक्रमात जेव्हा मी सहभाग झाली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. हा कार्यक्रम असा सुरू होते त्यासाठी शाळा माझी शाळा या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. मधुलिका, बघ ना, प्रत्येक गोष्टीची किंवा एखाद्या संस्थेची एक रचना असते, कुटुंब संस्थेची पण एक रचना असते. खरंय, आणि ह्या सगळ्या गोष्टी चाकोरीबद्ध किंवा नियमावली छान पैकी बसवलेल्या असतात. करेक्ट, अशीच एक आदर्श रचना पद्धती म्हणजे ती असते वनस्पतींची. खरंच ग, त्यात केवढ्या तरी गोष्टी असतात, म्हणजे पानं, फुलं, देठ, खोड, मूळ, फळ, बाप रे बाप. अगदी खरंय. आणि जेव्हा आपण आता हे वनस्पतींबद्दल बोलत आहोत ना, तेव्हा आपल्या शाळेबाहेरची शाळा हा बहरलेला वटवृक्षच माझ्या डोळ्यासमोर येतोय. खरंच ग, किती शाखा आहेत नाही का ह्याच्या सुद्धा. करेक्ट, आपली रचना इतकी आगळी वेगळी आहे. तसंच आपल्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षक, अंगणवाडी शिक्षक, स्वयंसेवक आणि मुळात या शाळेची फुलं म्हणजे आपली ही शाळेतली मुलं. आणि या 500व्या भागाच्या निमित्ताने ही संपूर्ण रचना आज आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि यातल्या प्रत्येकाशी आपण संवाद सुद्धा साधतोय. तर येऊयात आता आपण अभ्यासाकडे. आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की वनस्पतीची रचना कशी असते याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितली सुद्धा आहे. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अजय लावडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली इथे राहणाऱ्या 6वी मधल्या विद्यार्थ्याकडून. चला तर मग बोलूयात आता अजय सोबत. हाय अजय, कसा आहेस तू? मी छान असा. व्हेरी गुड. आणि अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चांगला सुरू आहे. गुड. अजय, तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकतोस का? हो. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? चांगला वाटतो मॅडम. आणि तुला माहितीये का आज 500वा भाग आहे आणि या स्पेशल एपिसोड मध्ये तू आज सहभागी होतोय, मग कसं वाटतंय तुला? चांगलाच वाटतं. गुड. यापूर्वी तुझे कोणी मित्र या शाळेमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते का? हो. आणि मग त्यांचा अनुभव ऐकलास का तू या शाळेत सहभागी होण्याचा? हो. गुड. म्हणून तू आज पूर्ण तयारीनिशी आलेला आहेस, बरोबर? हो मॅडम. मागचा अभ्यासही केलेला असेल याची खात्री आहे आम्हाला. मग आम्हाला सांग की वनस्पतीची रचना कशी असते बरं? काय माहिती मिळवली आहेस? वनस्पती हे जीवांचे समूह आहेत जे प्रकाश संश्लेषणाद्वारे यांचे अन्न तयार करतात. हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशी सजीव वनस्पतीमध्ये झाडे, झुडूप, वेली, शेपाडे, वकवक यांचा समावेश होतो. वेगवेगळ्या वनस्पतींची रचना अभ्यासताना मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादींचा रचनेचा व त्यांचा गुणधर्माचा अभ्यास करावा लागतो. जीवशास्त्रातील एक प्रमुख आणि मूलभूत घटक म्हणजे वनस्पती होत. वनस्पतीचा रचनेचा तंतुमय मूळ आणि शोथ मूळ, पानाची माहिती. पानामध्ये वनस्पती अन्न करतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. फुलाची माहिती. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठात येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. फळ. फळापासून नवीन जीव तयार होतो. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविध आढळून येते. मूळ. आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होतो. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. बरोबर. आणि वनस्पतीचा मानवाला काय उपयोग होतो बरं? वनस्पतीचे पान हा प्रकाश शोषून घेते आणि आपल्याला सावली देतात. खोड लांबीनुसार होतात म्हणून याला खोड म्हणतात. बरं बरं. तू केलंस का वृक्षारोपण कधी? हो. गुड बॉय. आता मला सांग तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला कृषी शास्त्रज्ञ बनायचे आहे. म्हणून मी माझे मित्रमैत्रिणी शाळेतही परसर भाग लावलो आहो. वाव, शाबास. म्हणून तू आज विज्ञानाचा अभ्यास खूप चांगला केलाय. हो. गुड गुड गुड. असा छान अभ्यास करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अजय. थँक्यू मॅडम. वेलकम. बाय बाय. बाय बाय मॅडम.
मी रचना गहरवार, अंगणवाडी सुपरवायझर, भंडारा शहरी प्रकल्प इथे कार्यरत आहे. या कार्यक्रमाचा फायदा अंगणवाडी ताईंना तसंच पालकांना कोविड काळातही झालाय आणि त्याला आताही सतत फॉलो करत असल्या कारणामुळे त्याबद्दलची एक आपुलकी निर्माण झालेली आहे आणि मुलांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे लहान बालकांना तसंच पालकांना सुद्धा की मुलांच्या अनुभव त्यांना कुठेतरी मांडता येतात, सांगता येतात की एखादी ऍक्टिव्हिटी ते कसं करतात आहे. एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी म्हणून इतक्या कमी वयामध्ये चांगला व्यासपीठ आहे. माझं नाव संजीवनी दीपक मुंजमकर, मुस्ट कंपोस्ट मुदोरी चक नंबर 2, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. आम्ही शाळा बाईची शाळा हा रेडिओ कार्यक्रम नेहमी ऐकतो. या कार्यक्रमात आमच्या यशमितला सहभागी होता आले त्याबद्दल मी तुमचे आभार. हा कार्यक्रम मुलाच्या व्यावहारिक ज्ञानामध्ये भर घालणारा आहे. रेशमा, आपल्या शाळेतला अभ्यास करताना की नाही मुलं खूप शहाणी आणि हुशार झालेली आहेत, नाही का? हो, आणि प्रत्येक जण खरं बघायला गेलं तर स्वतःला ओळखू लागलेला आहे. अगदी बरोबर, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा या रुंदावलेल्या आहेत. करेक्ट, आणि त्यांच्या या इच्छा आकांक्षांच्या पंखामध्ये आणखी बळ देण्याचं काम आपली ही शाळा करते. हो तर, आपण प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमी विचारायचो तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय, तेव्हा आता या 500 भागांची झलक ऐकायची का आपण? वा, ऐकूयात. हाय स्नेहा. हाय टीचर. तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल ग? काय स्वप्न आहे तुझं? माझं मोठं झाल्यावर स्वप्न आहे डान्सर आणि सिंगर बनायला. हाय सार्थक. हाय. की तू मोठं झाल्यावर काय बनणार आहे? मी आर्मी जॉईन करणार आहे. मला टीचर बनायचे. इंजिनियर मेकॅनिकल. मला सैनिक. टायकांडो ऑलिम्पिक करायचंय. आर्मी. मला पायलट व्हायचंय. माझं बँक मॅनेजर बनायचं स्वप्न आहे. अरे वा. हॅलो मॅडम. हॅलो भाग्यश्री. तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय भाग्यश्री? डॉक्टर. मी सूरजलाल लिंगाराम एलमुले, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा, तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली. आकाशवाणी नागपूरचा मळा, शाळेबाहेरची शाळा लावी ते लढा. बालके ऐकतात माये बोली, अभ्यास गाणी अनमस्ती. आवाज आला रेश्माताईंची, अमृताहुनी गोड वाणी. 500 गाठला टप्पा, आकाशवाणी नागपूरचा मळा, शाळेबाहेरची शाळा लावी ते लढा. मंदिरात शाळेत कधी, जमली सारे सवंगडी. कोरोनाच्या संकटातही, मंगळ गुरु शनी, अशी आमची शाळा. आकाशवाणी नागपूरचा मळा, शाळेबाहेरची शाळा लावी ते लढा. आणि आयडिया व्हिडिओ महिला ऐकत असल्यामुळे त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी या शाळेची मदत होत आहे. ही शाळा अशीच पुढे चालत राहो, यशस्वी हो, यासाठी नागपूर आकाशवाणी शाळेबाहेरच्या शाळेला लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश ठोबरे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे शैक्षणिक अनुभव देण्यात आले आणि खूप चांगला प्रतिसाद या उपक्रमाला सर्व सामाजिक घटकांकडून आणि सर्वच मिळालेला आहे. 500 एपिसोड या उपक्रमाचे पूर्ण होत आहेत. या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने हा उपक्रम सुरू राहावा. सो फ्रेंड्स, एक नक्की, एखादं स्वप्न पूर्ण झालं की आपलं स्वप्न पाहणं थांबत नाही, उलट अधिक मोठी स्वप्न आपण पुन्हा उराशी बाळगतो. 500 भागांचा हा यशस्वी पल्ला गाठल्यानंतर आता आपण अधिक जोमाने पुढील प्रवासाची आकर्षक बांधणी करणार आहोत, त्यामुळे इथून पुढेही प्रत्येक भाग हा आगळा वेगळा असेल हे निश्चित. मंडळी, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. या उक्तीप्रमाणे या शाळेबाहेरच्या शाळेच्या प्रवासात अनेकांनी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचे आज या निमित्ताने मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्हा मुलांमुळे या शाळेला आणखी हुरूप मिळाला म्हणून तुम्हाला खूप खूप प्रेम. याच आपुलकीने अभ्यास मस्तीसाठी आता भेटूयात नव्या पर्वात. बाय बाय. बाय बाय.